रणजित दादा माढा लोकसभा लढा आणि राष्ट्रवादीला गाडा अशी मागणी फलटणचा काँग्रेस नेतेगणांसह रणजित दादा समर्थकांनी केली आहे माढा लोकसभा मतदार संघातील तिढा अध्याप सुटला नसून भाजपा, रासप आणि मंत्री सदाबौखोड यांनीही या मतदार संघावर आपला हक्क सांगितला असताना फलटण येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सिंह यांनी राष्ट्रवादीला तीव्र विरोध दर्शवून वेळ पडली तर रणजित सिंहांना लोकसभा लढवायला लावू असं विधान केलं कार्यकर्त्यांनीही रणजितदादा माढा लोकसभा लढा आणि राष्ट्रवादीला गाढा असा नारा दिल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला फलटणमधून कोलदांडा बसला आहे फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक होऊन आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यास सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला तसंच माढा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसला सोडण्याची जोरदार मागणी करण्यात आली हॉटेल आर्यमानमध्ये फलटण नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते सिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी जयकुमार शिंदे तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे नगरसेवक सचिन बेडके सचिन अहिवळे अशोक भोसले अमित रणवरे शिवाजी फडतरे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते फलटण तालुक्यात राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी नेहमीच राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सापत्न भावाची वागणूक दिली अनेक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं फक्त निवडणुकीसाठी त्यांना आघाडी धर्म आठवतो त्यांना सत्तेची हाव असून लोकसभा विधानसभा निवडणूक वगळता त्यांना आघाडी धर्म आठवत नाही त्यामुळं राष्ट्रवादीच्या कोणत्याच उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये एकमतानं घेण्यात आला सध्या राष्ट्रवादीकडे माढा लोकसभा मतदारसंघ असून त्यांच्यातील मतभेदामुळे अजूनही उमेदवार ठरलेला नाही यामुळे राष्ट्रवादीनं मोठं मन दाखवून हा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसला सोडावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी अपक्ष किंवा भाजपामधून निवडणूक लढवण्याची मागणी केली झालेल्या या बैठकीमध्ये काँग्रेसनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला फलटणमधून कोलदांडा बसला आहे उमेदवारीच्या तिढ्यामध्ये अडकलेल्या या राष्ट्रवादीसमोर अधिकच पेच निर्माण झाल्याचं चित्र या निमित्तानं निर्माण झालं आहे